आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। कुमारी मनीषा वाल्मिकी हिच्यावर येथील नराधमांनी अत्याचार व बलात्कार केला, त्यात ती मरण पावली। त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुष्मिता देव मॅडम यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा माननीय ॲडव्होकेट चारुदत्ता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून कुमारी मनीषा वाल्मिकीला न्याय मिळावा व ती युती मेल्यानंतरही हे सरकार मनीषाची बदनामी करत आहे, अवहेलना करत आहे, ते बंद करावे आणि मनीषाच्या परिवाराला संरक्षण द्यावे यासाठी ठाणेश्वर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ शिल्पा सोनने यांनी पोस्ट कार्ड कॉम्पिंगचा कार्यक्रम ठाणे स्टेशन येथील पोस्ट ऑफिसजवळ घेतला। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव, ठाणे महिला काँग्रेसच्या निरीक्षक सौ कविता कटकधोंड, ठाणेश्वर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ उर्मिला सावंत, सचिव सौ पुष्पा पाटील, सचिव सौ वसुधा गायकवाड, ब्लॉक सचिव सौ उषा एडे, वॉर्ड अध्यक्ष सौ आशा गोखले, माया जंजाळ, निर्मला खरवार, रेशमा गोखले, रिचा सुद्री, अक्षा मोमी इत्यादी महिला उपस्थित होत्या। गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है, ओनर टेनेंट मेंबर वेंडर सब का मैसेज होता है, कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी, कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। 3 वर्षापूर्वी सुरू झालेल्या मानपाडाजवळ असलेल्या ॲक्मे रेंटल योजनेतील इमारतीतील नागरिकांना सुविधेअभावी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असून या प्रश्नी आज मनसेच्या वतीने स्थानिक नागरिकांसोबत इमारतीसमोर मूक आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। इमारतीच्या जिन्यात कचऱ्याचे ढीग, तळमजल्यावर घाणीचे साम्राज्य, पाणी टंचाई अशा अनेक समस्यांबाबत मनपाला तक्रार करून दाखल घेतली जात नसल्याने मूक आंदोलनाने परिसरातील नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मांडले। खेवरा सर्कल जवळ ॲक्मे ओझोन या गृहसंकुला शेजारी रेंटल योजनेच्या टोलेजंग इमारती आहेत। तब्बल 22 मजली उंच असलेल्या या रेंटल हाऊसिंग योजनेच्या या इमारतीत कळवा मुंब्रा तसेच ठाणे शहरातील विविध भागातून आलेल्या विस्थापित कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यात आली आहेत। मात्र इमारतीमध्ये सर्व मजल्यावर घाणीचे साम्राज्य पसरले, त्यामुळे दुर्गंधीच्या फेऱ्यात राहणाऱ्या रहिवाशांना रोगराईने घासले। कळवा तसे हरिदास नगर येथे रस्ता रुंदीकरणात घर गमावलेले काही कुटुंबीय रेंटल इमारतीत 3 मजल्यावर राहतात। येथील दूषित पाण्यामुळे अनेकांना आजारांची लागण झाली असून ही अवस्था पाहून येथील कुटुंबीय हवालदिल झालेत। येथील बहुतेक सर्व घरात लिकेजची समस्या आहे, ज्यामुळे लोकांना पावसात घर सोडून जावे लागते किंवा सिलिंगला प्लास्टिक लावावे लागते। पिण्याच्या पाण्याच्या 3 दिवसांनी पुरवठा होतो, तोच ही फक्त 20 मिनिटे। त्याचाच अतिरिक्त ताण आल्याने पाण्याची मीटर जाळल्यास पाणी कमी दाबाने येते, त्यामुळे अनेकदा 4 दिवसही पाण्यापासून राहावे लागते। इमारतीच्या मजल्यावर कचरा काढण्यासही कोणीही येत नाही, तर लिफ्टमध्ये बिघाड झाल्यास जिने उतरावे लागतात, मात्र जिन्यात लाईट नसल्याने अंधारात चाचपडत खाली जावे लागते। सदर विषयासंदर्भात मनसेचे लहू दळवी यांनी पत्रव्यवहार करून देखील समस्यांकडे पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर आज मनसेने आंदोलन केले। नमस्कार, मी मंगेश देसाई, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस
खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी 2,470 चा आकडा आजपर्यंत गाठला आहे. यात काल सापडलेल्या 1,083 रुग्णांचा समावेश आहे. 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 5,070 झाले अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. ठाणे शहरात 266 नवे रुग्ण सापडले. यासह शहरात 43,571 रुग्णांची नोंद झाली. याशिवाय 5 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 1,104 झाली. कल्याण डोंबिवली परिसरात 293 रुग्ण नव्याने आढळले असून 9 जणांचा मृत्यू झालाय. या शहरात आता 47,888 रुग्ण बाधित असून आजपर्यंत 955 जणांचा मृत्यू झालाय. उल्हासनगरला काल 29 नवे रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झालाय. शहरात 9,855 रुग्ण बाधित असून मृतांची संख्या 324 वर गेले. भिवंडी महानगरपालिका परिसरात 36 रुग्ण नव्याने सापडले. काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. येथे 5,669 बाधितांची तर 328 मृतांची नोंद झाली. मीरा भाईंदर शहरात 79 नवे रुग्ण आणि 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आता 21,291 बाधितांचं 671 मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथ शहरात 26 रुग्णांचा नव्याने शोध लागलाय. एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता 6,994 बाधितांचं 258 मृत्यूची नोंद करण्यात आली. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TGSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. अंमलबजावणी संचालन आहे आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या चौकशीचा ससेमिरा तसेच अटकेच्या भीतीने मुंबईतील तब्बल 4,000 कोटीचा घोटाळा असलेल्या कॉक्स अँड किंग्स लिमिटेड टर्नर मॉडिसन या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल सागर देशपांडे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे टिटवाळा येथील घरासाठी वारस नोंदणी करण्यासाठी त्याने 2 आठवड्यापूर्वी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारामुळे या कंपनीच्या काही संचालकांना अटक झाली. या संबंधी कंपनीवर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याच कंपनीचा सीए सागरची याच प्रकरणाची तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. पुन्हा 13 ऑक्टोबर रोजी त्याला पाचारण केले होते. तत्पूर्वी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारात टिटवाळा येथे जाऊन येतो असे वडील सुहास देशपांडे यांना सांगून तो ठाण्यातील घराबाहेर पडला होता. मात्र 12 ऑक्टोबर रोजी त्याने कल्याण परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केली. तब्बल 5 दिवसांनी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांकडून समजले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी.
रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। वर्तकनगर येथील म्हाडा इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकासाच्या नावाने फसवून त्यांना महिन्याचे भाडे न देणाऱ्या खाजगी बिल्डरच्या विरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। गेल्या 18 महिन्यापासून येथील रहिवाशांना एका खाजगी बिल्डरने ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाहीत। डबल 150 अधिक रहिवाशांना भाड्यापासून वंचित राहावे लागले असल्यामुळे वर्तकनगर येथील विकासकाच्या कार्यालयासमोर रहिवाशांनी आंदोलन करून या कार्यालयाला टाळे ठोकले। वर्तकनगर येथील गेली 30 वर्ष येथील रहिवासी म्हाडा इमारतीमध्ये वास्तव्य करीत होते। 2010 पुनर्विकासाकरिता विकासक आणि सोसायटीमध्ये करार झाला। दरम्यान रहिवाशांना महिन्याचे भाडे ठरले असताना विकासकाने तब्बल 18 महिने भाडे चकून ठेवले आहे। करोनाच्या काळात अनेक रहिवाशांवर उपासमारीची वेळ आली असून काहींच्या नोकऱ्या गेल्यात। त्यातच भाडे थकल्यामुळे रस्त्यावर आल्याची वेळ येथील रहिवाशांवर आली असल्याचे प्रसाद भालेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। एकीकडे लॉकडाऊन मध्ये अनेकांचे व्यवसाय नोकऱ्या गेल्या तर दुसरीकडे उपासमारीची वेळ सध्या या बेघर लोकांवर आली आहे। सरकारने अशा इमारत व्यावसायिकांवर कारवाई करून सामान्य जनतेचे पैसे द्यावे अशी मागणी करत आज म्हाडाच्या रहिवाशांनी आंदोलन करून आपली व्यथा मांडली। दरम्यान लवकरात लवकर विकासकाने पुढे येऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही या रहिवाशांनी दिलाय। गेल्या 18 महिने भाडे मिळालेलं नाहीये आणि भाड्यासाठी आम्ही हे सगळेजण इथे जमलेले आहोत, कारण आम्ही आता पोलीस स्टेशन वगैरे सगळं केलं, सगळे नेत्यांकडे सुद्धा आम्ही जाऊन आलो, पण आम्हाला आमचा निभाव कुठेही लागलेला नाहीये। आज आमची रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे आणि आज असं झालेलं आहे की कोविडमुळे आज आमच्या मुलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। गेले 6 महिने आम्हाला पगार नाही आहे घरामध्ये, आमचे खाण्यापिण्याचे हाल झालेले आहेत, आमच्याकडे वयोवृद्ध आहेत त्यांचेही हाल झालेले आहेत की ते लोक आधी येऊ शकत नाही, तरीसुद्धा काही वयोवृद्ध महिला इथे आलेल्या आहेत की त्यांचे अक्षरशः म्हणजे असे हाल झाले की त्यांनी दागदागिने विकून भाडं भरलेलं आहे आणि हे भाडं न देण्याचं कारण काय आहे ते समोर येत नाही आहे। बिल्डर आमच्या याच्यामध्ये का पुढे येत नाही ते आम्हाला कळत नाही, कारण आम्ही खूप प्रयत्नसुद्धा केले आणि आज अशी आमची परिस्थिती आहे की आम्ही रस्त्यावर आलो आहे आणि रस्त्यावर येऊन सुद्धा म्हणजे इथे कोणी आमची दखल घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर आम्ही काय करायचं आणि कसं जगायचं, कसं खायचं आणि कसं राहायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे। किती महिन्याचं भाडं रखडलंय? आज आमचं 18 महिन्याचं भाडं राहिलेलं आहे आणि 18 महिने आज त्याने आम्हाला भाडं दिलेलं नाही आहे। किती रहिवासी आहेत? आम्ही 160, बिल्डिंग नंबर 38 आणि बिल्डिंग नंबर 39 आम्ही 160 रहिवासी आहोत आणि आज सुद्धा आम्हाला काल आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्यावेळेला पोलीस स्टेशनवरून आवड साहेब आले, त्यांनी सांगितलं, आम्हाला आश्वासन दिलं की म्हणे आम्ही उद्या तुम्हाला बिल्डरशी मुलाखत करून देतो, तुमचं बोलणं त्यांच्याशी करून देतो। तरीही आज आमचं बोलणं काही करून दिलेलं नाही आणि आमची कोणी दखलही घेतलेली नाही आहे, त्यासाठी आम्ही काल ऑफिस बंद ठेवलं, आजही आम्ही त्यांचं ऑफिस बंद ठेवलेलं आहे। याचा अर्थ इथे आमची जी परिस्थिती जी झाली आहे ती कोणालाही काही पडलेली नाही, आमच्या मागे कोणी सपोर्ट करत नाही आहे हे झालेलं आहे, म्हणजे आम्ही रस्त्यावर आलो कोणाला काही फरक पडत नाही आहे।
ठाणे पूर्व कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर काही महिला शरीर विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांचा नाहक त्रास येथील स्थानिक महिलांना सोसावा लागतोय। त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये कोपरीतील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर कोपरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मुकमोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलाय। कोपरी येथील स्टेशन परिसरात लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणावर काही महिला बाहेरून येणाऱ्या महिलांचा ध्येय विक्रय व्यवसाय करीत आहेत। त्यासाठी त्या येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे हातवारी करीत इशारे करतात। रेल्वे स्थानक मार्गावर उभ्या राहणाऱ्या या महिलांमुळे स्थानिक महिलांची कुचंबना होते। या प्रकरणी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्यासह काही महिलांच्या शिष्टमंडळाने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांना निवेदन दिले। येत्या 8 दिवसात येथील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर महिलांचा मुकमोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।